नमस्कार, मी सविता लय भार रेसिपी मध्ये सर्वांचे स्वागत करते। आज आपण केक घरच्या घरी कसा बनवायचा ते शिकणार आहोत। आणि हा मी बनवलेला आहे, किती छान असा मऊ सुत्त झालेला आहे, स्पंज असतो तशा पद्धतीने असा झालेला आहे। घरगुती पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला नक्की आवडेल करायला। तुम्ही माझा आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्की आवडेल। खूप साध्या सोप्या पद्धतीने हा केक बनवता येतो घरगुती, तुम्हाला दुकानात जाण्याची आवश्यकता नाही पडणार, त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही मैद्याचा केक बनवू शकता। चला तर आपण केक बनवायला घेऊया। इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये एक वाटी मैदा टाकून घेते। हे बघा, एक वाटी पिठी साखर, दोन चमचे आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे। हे बघा, दोन चमचे टाकून घेते बारीक रवा। बेकिंग पावडर आपल्याला दोन चमचे टाकायची आहे। हे बघा, दोन चमचे टाकून घे। हे बघा, बेकिंग पावडर टाकून घेतलेले आहे दोन चमचे। त्यानंतर आपल्याला बेकिंग सोडा आपल्याला पाव चमचा टाकायचा आहे, टाकून घेतला आहे। आता आपण चिमूटभर मीठ टाकायचं आहे आपल्याला। हे बघा, चिमूटभर मीठ टाकून घेते। हे आता मिक्सरला लावून घेते सर्व। हे बघा, आता आपलं केकचं प्रीमिक्स तयार झालेलं आहे, बघू शकता। आता हे आपण केक बनवायला घेऊया याचा। त्यामध्ये काय काय टाकायचं ते तुम्हाला सांगते। हे आपण आता एका बाऊलमध्ये काढून घेऊया। हे बघा, इथं बाऊल घेतलेलं आहे, त्यामध्ये मी ओतून घेते सर्व। हे सर्व ओतून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही। ह्या प्रीमिक्समध्ये आपल्याला दोन चमचे दही टाकून घ्यायचं आहे। हे बघू शकता, मी दोन चमचे दही टाकून घेते। जास्त आंबटही नसावं, ताजंच आपलं हे दही असावं। हे बघा, आता दही घालून घेतलेलं व्यवस्थित आपण मिश्रण एकजीव करून घ्यायचं पाहिजे अशा पद्धतीने। त्यानंतर आपल्याला कोमट अशा पद्धतीने दूध घ्यायचं आहे। हे दूध अर्धी वाटी घेतलेलं आहे, ते दूध टाकून आपलं हे पीठ मळून घ्यायचं आहे व्यवस्थित। हे टाकून घेते सर्व दूध त्यामध्ये। त्याच्यामध्ये आणखीन आपल्याला दूध लागणार आहे, पण टाकून घ्या आणि व्यवस्थित मिश्रण एकजीव करून घेऊया। हे बघा, अर्धी वाटी आहे, परत वाटी करून घेऊया दूध अशा पद्धतीने। परत मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। पाच ते सहा मिनिटं आपल्याला अशा पद्धतीने हलवून घ्यायचं आहे हे व्यवस्थित। अशा पद्धतीने हे केक प्रीमिक्स तयार झालेला आहे। बघा, उलट फिरवायचं नाही, सरळच्या एका दिशेने आपल्याला हे फिरून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। हे बघा, आता 6 मिनिटं झालेली आहेत आपली। हे बघा, केकचं प्रीमिक्स तयार आहे। त्यामध्ये आपण आता व्हॅनिला इसेन्स घालूया। 1 डिग्री आपल्याला व्हॅनिला इसेन्स घालायचं आहे, 1 डिग्री व्हॅनिला इसेन्स। परत मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। अशा पद्धतीने आपलं हे केकचं प्रीमिक्स तयार झालेलं आहे। आता आपण ते दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया। आपल्याला जर केक खावासा वाटला तर आपण घरच्या घरी बनवू शकतो अशा पद्धतीने। खूप सिंपल आहे। केकचा डबा घेतलेला आहे आणि अजून एक चमचा तेल टाकून मी तेल डब्याला लावून घेतलेलं आहे। आता हे जे आहे ते डब्यामध्ये टाकून घेऊया। त्या अगोदर आपण याच्यामध्ये पुटेपुटे टाकून घेऊया सजावटीसाठी।
आधी मिश्रण होऊ शकते हे आतमध्ये हलवल्यावर. पुरी टाकायची, जास्त टाकायची, त्यानंतर आपल्याला वरूनही टाकायची आहे. हे बघा अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे आपला केक दिसताना छान दिसतो. त्यासाठी ते मी ते मिक्स आहे ते मी डब्यामध्ये काढून घेते. आणि डबा आपला मोठाच असावा, छोटा असू नये, कारण की केक शिजल्यानंतर आपला हा फुगून वरती येतो. हे बघा मी आता डब्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये वरून आपण सजावटीसाठी टुटी फुटी फिरून घेऊया ह्या अशा पद्धतीने. हे बघा म्हणजे आपला दिसताना केक छान असा दिसतो. जी हवा डब्यामध्ये आहे ती बाहेर जाणार यासाठी अशा पद्धतीने हा डबा हलवून घ्यायचा आहे. हा बघा म्हणजे आपला व्यवस्थित केक फुलतो. यासाठी जर ह्याच्यामध्ये हवा राहिल्यास आपला केक फुगणार नाही. आता आपण कढई गॅसवर ठेवूया. ही बघा आता इथं मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मीठ ठेवलेलं आहे. मिठाचा थर लावलेला आहे, त्यावर आपण डबा ठेवणार आहोत. माझ्याकडे स्टँड नसल्यामुळे मिठाचा थर लावलेला आहे. हे बघा डबा व्यवस्थित आणि मध्यम गॅसवर आपल्याला हा केक शिजून घ्यायचा आहे व्यवस्थित. आणि त्यावर आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे, म्हणजे आपली जी हवा आहे ती आतल्या आतच राहावी, बाहेर येऊ नये यासाठी. आणि आपला केक शिजण्यासाठी 30 ते 35 मिनटं आपल्याला मध्यम गॅसवर शिजून घ्यायचं आहे. बघूया आता आपली 30 मिनटं कंप्लीट झालेली आहे, आपला केक शिजून तयार झाले का बघूया. एक मिनिट मी झाकण काढून घेते. हा बघू शकता आपला केक तयार आहे. केक तयार आहे, बघू शकता किती छान दिसतं. त्यामध्ये आपल्याला सुरी खोचून बघावी लागेल. हे बघा तर मधीच्या भागेला आपल्याला सुरी खोचावी लागेल, कारण की सुरीला जर चिकटला तर आपला हा केक शिजला नाही असं समजायचं. चिकटला नाही तर समजायचं. हे बघा आपला केक अजिबात चिकटत नाही आहे. हे बघू शकता तुम्ही केक व्यवस्थित झालेला आहे तयार. आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हा डबा बाहेर करूया थंड होण्यासाठी. 15 मिनटं वाट बघावी लागेल आपला केक थंड होण्यास. 15 मिनटं आपल्याला वाट बघावी लागेल आपला केक थंड होण्यासाठी. हा बघा आपला आता केक थंड झालेला आहे. 15 मिनटं वाट बघितलेली आहे आपण. आता साईडनं आपल्याला ह्या केकच्या अशा पद्धतीने कटा सोडून घ्यायचे आहेत. हे बघा तेल लावलं होतं त्यामुळे आपला केक हा चिकटलेला नाही आहे. तेल जर केकला लावला नाही तर आपला केक चिकटतो, यासाठी आपल्याला तेल लावून घ्यायचं होतं. हे बघा अशा पद्धतीने कटा सोडून घ्यायचे आहेत. हे बघा इथं मी एक ताट घेतलेलं आहे, ताटामध्ये आपण उलटा केक करून घेऊया. हा बघा आपला आता डब्यामधला मी केक व्यवस्थित काढून घेतलेला आहे. बघू शकता किती छान दिसतोय असं मऊ रीत. आपण आता केक कट करून बघूया किती छान झाला आहे तो. हे बघा पीस मस्त असं झालेलं आहे. खालच्या साईडनं पण असा लालसर झालेला आहे. हे बघा किती छान असा झालेला आहे. जर आजची तुम्हाला रेसिपी माझी आवडली असेल तर तुम्ही ही करून पहा आणि कमेंटमध्ये कळवा तुम्हाची रेसिपी कशी झाली आहे ते. अशाच पुढच्या रेसिपींना भेटू. धन्यवाद.